हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण खूप छान प्रकार म्हणजेच काय करणार आहोत की होममेड मिक्स फ्रूटचं क्रश, होममेड नाही म्हणता येणार पण एक घरगुती ॲव्हेलेबल साहित्यापासून आपण मिक्स फ्रूटचा क्रश बनवणार आहोत. तर इथे माझ्याकडे, जर का तुम्ही होमबेकर असाल तर या क्रश तुमच्याकडे ॲव्हेलेबल असतात. तर आता इथे मी स्ट्रॉबेरीचं 1 टेबलस्पून, त्यानंतर मँगो, ऑरेंज आणि पायनॅपल हे 3-4 क्रश घ्यायचे आहेत. ह्यातलं एखादं नसलं तरी फारसा फरक पडत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जर का तुमच्याकडे, इथे मी हा घेतलेला आहे मँगोचा, आणि जर तुमच्याकडे मिक्स फ्रूटचा जाम असेल तर तो 1 चमचा यामध्ये मिक्स करा. एकदम परफेक्ट अशी मिक्स फ्रूटची टेस्ट तुम्हाला मिळून जाईल. तर सगळे जे क्रश आहेत ते मी 1-1 टेबलस्पून घेतले या पद्धतीने तुम्ही बघत असाल तर. आणि त्यानंतर हे मिक्स करून घ्यायचं आहे. आणि बरोबर 1 टेबलस्पून घेतलं की 1 टेबलस्पून, किंवा मग हा जो चमचा आहे हा पोहे खायचा चमचा म्हणजे थोडासा मोठ्या साईजचा आहे तर तुम्हाला व्हिडिओमध्ये कळेल. त्यानंतर आता हा कसा वापरायचा, एवढा क्रश जो आहे तो बरोबर 1/2 किलोला पुरतो. आणि या पद्धतीने तुम्ही करून बघा, तुम्हाला परफेक्ट जी टेस्ट आहे मिक्स फ्रूटची ती नक्की मिळून जाईल. स्पॉन्ज बनवताना मिक्स फ्रूटचा इसेन्स मी इथे वापरला होता आणि थोडासा लाईट येलो कलर वापरला होता. आणि सगळीकडून क्रीम जी आहे ती छान अशी पसरवून घ्यायची आहे. तुम्ही बघत असाल तर जो क्रश आता रेडी केलेला आहे तो आपण इथे फिलिंगला वापरणार आहोत. बरोबर हा क्रश जो आहे तर तो मी या 2 लेअर्सला यूज करणार आहे, म्हणजे लगेच बनवून लगेच आपण तो यूज करून घ्यायचा. तुम्हाला स्पेशली वेगळा असा मिक्स फ्रूटचा क्रश आणायची गरज नाही, याने सुद्धा अगदी परफेक्ट आणि एकदम सुंदर टेस्ट लागते. ह्यातला जर का कुठलाही एखादा नसेल तर फारसा फरक पडत नाही, पण जरी असतील आणि ह्यापेक्षा आणखी वेगळे जर का तुमच्याकडे असतील फ्रूट्स क्रश तर ते सुद्धा यूज करू शकता. 1 किलोसाठी तुम्ही 2-2 चमचे घ्या आणि 1/2 किलोसाठी 4 क्रश 1-1 सफिशियंट आहे. जर का 3 क्रश असतील तर 1 चमचा आणि थोडासा वरती प्रत्येक क्रश घ्या, म्हणजे आपल्याला 1/2 किलोसाठी बरोबर पुरेल. आता तुम्ही बघितलं असेल तर बरोबर आपल्याला हा एवढा क्रश 2 लेअर्सला पुरला आणि एकदम सुंदर असा केक आपला रेडी होणार आहे, एकदम सुंदर टेस्टला आहे. इथे मी तुम्हाला डिझाईन नाही दाखवली आहे, फक्त मला तुम्हाला फिलिंगला तुम्ही मिक्स फ्रूटला काय वापरू शकता हे सांगायचं होतं. लेअर्स ठेवताना एकमेकांवरती परफेक्ट अरेंज करायच्या, त्यामुळे काय होईल की आपला जो केक आहे तो फिनिशिंगला छान येतो. म्हणजे जर का लेअर्स इकडे तिकडे नाही सटकल्या तर फिनिशिंग एकदम सुंदर येऊन जाते. तर बघा किती छान असा हा आपला केक रेडी होणार आहे. आणि या पद्धतीने तुम्हीसुद्धा नक्की तयार करा. तुम्हाला ही माझी पद्धत कशी वाटली हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि असेच नवनवीन व्हिडिओज, नवनवीन आयडियाज, नवनवीन जुगाड बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. त्याचबरोबर माझा एक व्लॉग चॅनल आहे आणि व्लॉग चॅनलची लिंक मी या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तर जाऊन तिकडेसुद्धा नक्की चेकआउट करू शकता. माझ्या केकच्या मागच्या गमती जमती तिकडे मी शेअर केलेल्या असतात, तिकडे तुम्हाला खूप छान छान असे व्हिडिओज बघायला मिळतील. तर लिंक्स डिस्क्रिप्शनमध्ये आहे. खूप छान अशा नवीन व्हिडिओमध्ये लवकरच भेटणार आहोत. तोपर्यंत सगळे काळजी घ्या, ऊन खूप आहे, जास्त बाहेर फिरू नका. बाय बाय.